नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी विधेयक आणणार असल्याची माहिती भाजप आमदार आणि माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी दिली आहे. ज्यात असं गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद असणार आहे. आंतरजातीय विवाहाच्या नावानं एक मोठा स्कॅन्डल राज्यात चालू असल्याचं त्यांनी सांगितलं. मुलीला फूस लावून पळवून नेलं जात आहे. अशा प्रकारच्या लग्नाची नोंदणी देखील संशयास्पद असल्याचं ते म्हणालेत. त्यामुळे या प्रकाराला आळा बसवण्यासाठी आता लव जिहाद विरोधात कायदा आणणार असल्याची माहिती प्रवीण पोटे यांनी दिली आहे. आम्ही सगळे आमदार म्हणून या विधेयकाला आम्ही विधेयक मांडणार आहे शासनाकडे. मधल्या काळामध्ये मी शासनाशी बोललो सुद्धा, शासनाचे वरपर्यंत जे मंत्री लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललो आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या काळात जर आपण पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या लव जिहादला खूप मोठं प्रोत्साहन मिळालेलं आहे. मला असं वाटते की लव जिहादचा जे प्रकार करत असताना ज्याप्रमाणे काही अनेक अशा लग्न लावणाऱ्या काही संस्था आहेत त्या प्रामुख्याने मला बोगस संस्था दिसलेल्या आहेत. त्यामध्ये मला असं वाटतं की आम्ही असं एक शासनाने असं एक काम केलं पाहिजे की आज शासनाचा जो एक सबरजिस्ट्रारचा जो एक विभाग आहे त्यामार्फतच सगळी लग्न लागली गेली पाहिजे. छत्रपतींचा विचार म्हणजे